सर्वसामान्य नागरिकांच्या सामाजिक सुरक्षेसाठी केंद्र सरकारनं सुरू केलेल्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना तसंच वृद्ध व्यक्तींसाठी उपयुक्त अशी अटल पेन्शन योजना या तीन योजनांना 7 वर्ष पूर्ण झाली. केंद्र सरकारच्या या तीन योजनांचा लाभ देशातल्या अनेकांना झाला आहे. पुणे जिल्ह्यातल्या नागरिकांनीही या योजनेत नोंदणी करून विमा कवच मिळवला आहे. लाभार्थ्यांच्या या काही प्रतिक्रिया. सरकारने 7 वर्षापूर्वी अटल पेन्शन योजना चालू केलेली आहे. मागच्या वर्षी ही योजना काढली. माझ्या वयाच्या ह्याच्यानुसार मला 730 रुपये हप्ता येतो आणि सरकारने ही योजना जी चालू केलेली आहे ती 21 वर्षानंतर कोणीही काढू शकतं आणि ह्याचे फायदे खूप आहेत. जे की आपण 58व्या वर्षी आपल्याला 5,000 रिटायरमेंटचा हप्ता मिळू शकतो किंवा आपण एकदम ती अमाऊंट घेऊ शकतो. मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की ही पेन्शन योजना सगळे विद्यार्थी ज्यांचं वय 21 वर्षाच्या पुढे आहे अशा सगळ्यांनी काढावी आणि याचा भविष्यात आपल्याला सगळ्यांना खूपच फायदा होईल. प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना ज्याचं वर्षाला 12 रुपये अॅन्युअल प्रीमियम आहे फक्त आणि ॲक्सिडेंशियल त्याचा कव्हरेज जो आहे तो 2 लाखाचा आहे. तर आज 7 वर्षाली मी काढलेली आहे. बँकेचा मला SMS आला होता की अशी अशी योजना काढायची. मी बँकेत जाऊन माहिती घेतली आणि मला ते चांगलं वाटलं. 12 रुपये वर्षाला काहीच नाही आहे आणि आपल्या कुटुंबासाठी आपल्यानंतर खूप चांगली आहे. त्यामुळे मी ती काढलेली आहे. 7 वर्ष माझे रेग्युलर हप्ता कट होतो आणि मला वाटते की खूप चांगलं केंद्र सरकारने ही योजना काढलेली आहे. मी आणि माझ्या कुटुंबाने आम्ही सर्वांनी या विमा योजनेमध्ये आपला सहभाग नोंदवला होता, सबस्क्राईब केला होता. गेली 7 वर्ष आमच्या बँकेच्या अकाउंटमधनं 12 रुपये ऑटोमॅटिकली डिडक्ट होतात, म्हणजे महिन्याला केवळ 1 रुपया. आणि माझ्या माहितीमध्ये बरेच लोक असे आहेत ज्यांना या विमा योजनेचा खरा फायदा झाला. ज्यांच्या घरातली करती व्यक्ती जिचा मृत्यू झाला तिच्या लाभार्थ्यांना, ॲक्सिडेंटल मृत्यू झाला तिच्या वारसांना या विमा योजनेतनं 2 लाख रुपये प्रति व्यक्ती मिळाले.